छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण उत्सव महाराष्ट्र सरकारनं निश्चित केल्यानुसार एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरम्यान कोविड मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आला आहे यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत या वर्षीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साधेपणानं साजरा करणं अपेक्षित आहे यावेळी सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान गाणे नाटक इत्यादींचं सादरीकरण करण्याऐवजी ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबतची व्यवस्था करण्यात यावी या शिवजयंती उत्सवात कुणीही प्रभात फेरी बाईक रॅली मिरवणुका काढू नयेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोरपणे करावं आणि शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे शिवजयंतीच्या उत्सवात स्वच्छतेच्या बाबतीतही जनजागृती करण्यात यावी यावेळी सोशल डिस्टन्सिंग तसंच स्वच्छतेचे नियम मास्क सॅनिटायझर इत्यादी पाळण्यावर विशेष लक्ष देण्यात यावं आदी सूचनांचं परिपत्रक गृह विभागाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आलं आहे